मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवते पापड चाट पापड चाट करायला खूप सोपा पदार्थ आहे आणि खायला पण खूप छान आहे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर दिसतो वेगवेगळ्या प्रकारे आपण पापड चाट बनवलेला आहे तुम्ही बघू शकताय तीन प्रकारे आपण पापड चाट केलेला आहे पापड फक्त आपल्याला भाजायचे आहेत आणि बनवायचं आहे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर गरम करायला त्याच्यावर मी पापड ठेवलेला आहे आणि तो पापडानं दाबून दाबून प्रेस करून भाजायचा आहे नीट बघा मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेला ऐकून येईल त्याच्यावर क्लिक करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल अशा प्रकारे पापड भाजून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर कोण करायचा असेल तर तुम्ही किचन टॉवेलला गरम पापड असतानाच घडी घाला आणि कोणी बनवा मी बनवलं तसं बघून बनवा आपण साधा पापड असाच तेल तेला तेल न लावता भाजायचा आता तेलाचा पापड भाजायचा मी दाखवते तुम्हाला वरून तेल लावायचं आणि चमच्याने दाबत दाबत भाजून घ्यायचं तुम्ही तळून घेतला तरीसुद्धा चालेल पण तळलेला पापड थोडासा वाकडा होतो म्हणून आपण अशी पद्धत केलेली आहे आता पापड चाट आपण बनवूया तळलेल्या पापडावर मी बारीक चॉपिंग केलेला कांदा आहे तो घालते आहे त्यानंतर टॉमॅटो घालायचा आहे आपल्याला तुम्हाला जसं प्रमाण आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करून वापरा माझ्याकडे छोटाच पापड होता त्याच्यामुळे मी छोट्या पापडावर करते आहे कोथिंबीर घालते आहे त्याच्यानंतर शेव घातलेली आहे आणि बुंदी शेव आणि बुंदी मी घरीच केलेली होती त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार चाट म्हटलं की चाट मसाला आलाच चाट मसाला तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा घाला मी एकच चिमूट घालते छोटा पापड आहे म्हणून आणि ओली मिरची घातलेली नाही त्याच्यामुळं मी लाल तिखट भुरभुरती आहे तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर जास्त वापरा नसेल तर कमी वापरा अशा प्रकारे असा हा पापड चाट होतो मी आता दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते एका बाउलमध्ये मी भाजलेले पापड घेतलेले आहेत ते मोडून त्याचा चुरा बनवते खूप सुंदर लागतं असं सुद्धा आता याच्यात मी बुंदी घालते आहे त्यानंतर शेव कांदा टोमॅटो थोडंसं मीठ चाट मसाला लाल तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही वापरा त्यानंतर कोथिंबीर आता हे मिश्रण एकत्र करायचं आहे शेव घालून तुम्हाला जसं खायचं आहे तसं तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता एक्स्ट्रा तुम्ही लिंबू घातला तरी चालेल आता आपल्याला त्रिकोणात घालायचं आहे चाट त्यामुळं कांदा कोथिंबीर शेव बुंदी सगळं एकत्र एक करायचं आहे आणि त्या त्रिकोणात आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही टोमॅटो केचप घेतलं तरीसुद्धा चालेल पण थोडंसं ते पापड मऊ पडेल त्याच्यामुळं मी केचप वापरलेलं नाही आहे सर्विंगसाठी मी कोथिंबीर वापरलेली आहे करायला पटकन होतं आणि खायला खूप स्नॅक म्हणून छान वाटतं म्हणून मी पापडचाट बनवलेला आहे अशा प्रकारे तुम्ही पापडचाट बनवा